मंदिरात जाऊन आलो, पद्मजाचा वाढदिवस आहे ना, मिठाई घेऊन आलो. श्रीपुरे, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. आऊ, त्याला काय समजवून सांगताय? हिच्यामुळे घडतंय सगळं. श्यामल, मला श्रीशी बोलायचंय आणि त्यासाठी इथं शांतता असेल तर उत्तम. आऊ, तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी श्रीला जबाबदार धरताय? हो, त्याला जबाबदार धरते मी. मला कळेल तरी का की नक्की काय चाललंय? बघा ओ, बिचारा कसा साधा सरळ आहे माझा श्री. आता ही आई, आज पद्मजाचा वाढदिवस आहे, आज तरी या घरात वाद नको. श्री, आज पद्मजाचा वाढदिवस आहे हे घरातलं कोणी नाकारत नाहीये, पण तू कसा वागतोयस याचा जरा विचार कर. सकाळपासून तुझं काय चाललंय हे कळतंय का तुला? हे बघा, आज मला पद्मजाचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे आणि या पलीकडे मला काही माहित नाही. करावा ना, सगळ्यांनी मिळून पद्मजाचा वाढदिवस सेलिब्रेट करावा, त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही आहे. मला मगासपासून हेच कळत नाही की इथे मुद्दा काय आणि तुम्ही असे का बोलताय. तू जे काय बोलतेस ना त्याच्याबद्दल आम्हाला बोलायचंच आहे, म्हणून तुझी वाट पाहत होतो. पण हे बाहेर लोकांना कळलं तर ते काय म्हणतील याचा जरा विचार कर. माझी आता खात्री झाली, श्रीकांतला वेड लागलाय. पहिल्यांदा भेटला तेव्हा मलाही विचित्र वाटला तो, पण हे आता अति झालं. मला तर आता अंजूची काळजी वाटते. तिने तरी का लग्न केलं अशा माणसाशी? काहीही असलं तरी जे झालंय ते आपण बदलू नाही ना शकत. दैवाने पण बघ ना कसं काय घडवलं. अंजू नेमका अशा संकटात असताना मला तिच्या जवळ पाठवलं. माधवी, या योगायोगाला तुला जर दैवी शक्ती असं म्हणायचं असेल तर माझी काही हरकत नाहीये. ते काहीही असू दे, मला अंजूला या संकटातून बाहेर काढायचंच. तुमच्या मनात काय चाललं हेच मला कळत नाहीये. आज पद्मजाचा वाढदिवस आहे आणि तुमचं आपलं भलतंच चाललंय. अरे पण मुळात आज हिचा वाढदिवस आहे का? वाढदिवसाची मिठाई खायची आहे तर खा, नाहीतर फेकून दे. त्याला कसं समजावं ते समजत नाही. हे बघा, आजचा दिवस मला आनंदात घालवायचा बस. पण हा आनंद खरा नाहीये श्री. मी काय म्हणते, आऊ म्हणतात तसं करूयात ना, आपण थांबूयात हे सगळं. तुला विचारलं आऊ आणि मी बोलतोय ना, तिला काहीतरी सांगायचं आणि तिला ते समजवता येत नाही बस. आऊ तेच तर. बघा, आधी स्वतः सगळं करायचं आणि वर शहाणपणा करायचा. हे खूळ तूच घातलंयस त्याच्या डोक्यात आणि वर आता मोठेपणा दाखवतेय. आई, काय बोलताय तुम्ही?
गबगे तुला मुळात मान्य नव्हतं तर कशाला गेलीस ग त्याच्यासोबत? आणि तुम्ही प्लीज समजून घ्या ते सगळं बस 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 कशाला एवढे वाद घालताय तुम्ही आणि तेही आजच? पद्मजा आवर आपल्याला बाहेर जायचंय. काळजी नका करू काकू, आपण यातनं काही ना काहीतरी मार्ग नक्कीच काढूया. कसला मार्ग? सगळा लग्नाआधीच नीट विचार केला असता ना आज ही वेळ नसती आली. सगळं चुकलंच ते. अंजूचं विदुराशी लग्न लावून दिलं, चुकच झाली आमची. काय विधूर? श्रीकांत रावांची पहिली बायको 4 वर्षापूर्वीच हे जग सोडून गेली. तिचं नाव पद्मजा. अंजूला श्रीकांतराव पसंत होते म्हणून आम्ही सुद्धा या लग्नाला होकार दिला. कुणाला काय कल्पना की हे सगळं या थरापर्यंत जाईल. श्रीकांत, इतरांनी तिला पद्मजा म्हणावं म्हणून इतका अग्रेसिव्ह अजूनही पद्मजाला विसरू शकलेला नाहीये. म्हणजे वाढदिवस पद्मजाचा, अंजलीचा नाही. लग्न झाल्या दिवसापासून माझ्या पोरीच्या नशिबातलं सुखच हरवलंय. तुम्ही नका चिंता करू, आज त्यांना बर्थडे सेलिब्रेट करू द्यात, मग ठरवू आपण काय करायचं ते. तसंच ना सगळं. तुला माहिती आहे पहिल्यांदा तुझा बर्थडे सेलिब्रेट करायला आपण इथे आलो तेव्हा ते बघ ते लिहिलेलं बघून तू काहीतरी म्हणाली होतीस, ते आठवतं तुला? नाही. हे बघ, केक कापताना जेव्हा मी तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली तेव्हा तू हसून काय म्हणाली होतीस ते आठवते तुला? घरी जाऊयात. नाही, हे नव्हतं म्हणालीस. प्लीज. नाही, हे पण नाही. श्रीकांत, मला खूप ऑकवर्ड होत इथे. नाही 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 पद्मजा, हे नाही. तू आठव, आठव तू काय म्हणाली होतीस, आठव. नाही आले या आधी इथे. अगं असं काय करतेस? अच्छा, चेष्टा करायचा मूड आहे तुझा? एक्सक्यूज मी सर, इथे मला ओळखतोस? हा, तुम्ही दरवर्षी बर्थडे सेलिब्रेट करायला इथे येता ना? करेक्ट. हिला ओळखता? बोला ना. मी इथे येतो हे तुम्हाला आठवत ना? हो. मग मी हिच्या सोबत येतो हे का नाही आठवत आहे? बरं जाऊ द्या, हे नाव वाचा. पद्मजा ओळखतो तुला.
पण यांना मी पहिल्यांदाच बघतोय सर. मी त्यांच्यातर्फे माफी मागते. आय एम सॉरी. प्लीज तुम्ही तुम्ही जा इथून. काय प्लीज जा. वेळ लागलाय का तुम्हाला? काय वेळ वेळ लागलाय तुम्हाला? पद्मजा म्हणून माझा आज वाढदिवस तुम्ही साजरा केलाय. उद्या त्यांची पुण्यतिथी म्हणून मला मरायलाही सांगाल तुम्ही. माझा श्री वेडा नाही त्या बयेनं वेड लावलंय त्याला. श्यामल, उगीचच कुणाला दोष द्यायचा म्हणून वाटेल ते बोलू नकोस. या सगळ्यामध्ये अंजलीचा काय दोष आहे? हद्द झाली हो तुमच्या पुढे. हा तुम्हाला स्वतःच्या मुलाची काळजी वाटत नाही आणि त्या परक्या मुलीची काळजी वाटते. श्यामल, काळजी वाटणं आणि कोण चूक कोण बरोबर ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अहो प्रसंग काय आणि तुम्हाला शब्द काय समजावून सांगताय? श्यामल श्यामल परिस्थिती फारच विचित्र आहे माहिती मला. पण श्री जसा आपला मुलगा आहे तशी अंजली आपली कुणीच नाही असं तर नाही ना? आपला श्री अजूनही पद्मजाला विसरू शकलेला नाहीये. पण आज जर तो अंजलीला पद्मजा समजून तिचा वाढदिवस सेलिब्रेट करायला गेला असेल तर अंजलीला काय वाटत असेल? तिची किती घालमेल होत असेल याचा थोडा तरी विचार कर ना. आता विचार करून काय फायदा? विचार तेव्हा करायला हवा होता पण तेव्हा कोणी नाही केला. तिनंच श्रीला लग्नाला भाग पाडलं. तिला ना तिला तिला काहीतरी जादू टोणवायतो. बस उगीच मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. बर मी मूर्ख का आता? म्हणजे तिनं त्या श्रीला वेड केलं आणि घरातल्या सगळ्यांना सुद्धा वेड करायचं ठरवलंय. उलट आपली अंजली समजूतदार आहे आणि म्हणूनच आजपर्यंत इतकं सगळं होऊन सुद्धा ती शांत राहिली. पण तिने जर काही बोलायचं ठरवलं ना तर ती काय बोलू शकते याची जरा कल्पना कर. काय बोलते? तेच जे तुम्ही ऐकताय. वेड लागलंय तुम्हाला. तुमच्या आशय वागण्याचा कंटाळा आलाय मला श्रीकांत. तुम्ही असंच वागत राहिलात तर मला वेड लागेल एक दिवस. लग्न झाल्यापासून तारेवरची कसरत करते मी. प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी पद्मजा. तुम्हाला जर का तिच्याच आठवणीत जगायचं होतं तर माझ्याशी लग्न का केलं? तुमच्या प्रत्येक गोष्टीत पद्मजा पद्मजा पद्मजा. त्यांच्या आवडीचे कपडे घालायचे तसंच वागायचं जेवायचं पण तसंच तेच. श्रीकांत कधीतरी कधीतरी लक्षात घ्या की मी अंजली आहे. मला पण स्वप्न आहेत
मला पण भावना आहेत प्लीज. बस एक शब्दही ऐकून घेणार नाही मी. पद्मजा अशी कधीच बोलली नाही. पण अंजली बोलू शकते. हो बोलू शकते ती. आणि तुमच्या तोंडातून इतक्या वेळेला पद्मजा पद्मजा ऐकल्यानंतर तुम्हाला अंजलीच ऐकावंच लागेल. बस नाही मला वाटलं होतं की माझ्यावर तुम्ही प्रेम केलं खरं प्रेम. एका अपंग मुलीशी तुम्ही लग्न केलं तिचा स्वीकार केलाय केवढा मोठेपणा. पण नाही हा मोठेपणा नाही आहे हा वेडेपणा आहे. पद्मजा या नावानं आयुष्य उद्ध्वस्त केलंय माझं. लग्न होऊन सुद्धा इतक्या दिवसात एका बायकोचं सुख नाही देऊ शकला तुम्ही मला. पण पद्मजा म्हणून अपेक्षा बाळगल्या. पण पण माझं अंजलीचं आयुष्य बर्बाद करायचा हक्क नाही दिला मी तुम्हाला. नाही माझी पद्मजा असं नाही बोलू शकत. दरवेळी स्वतःला समजावत राहिले हे घर माझ आहे हा माझा संसार आहे हे माझं नवीन आयुष्य आहे. हळूहळू होतील सगळ्या गोष्टींनी. पण प्रत्येक वेळेला उलट घडलं. आणि आता जर हद्दच झाली. पद्मजा म्हणून माझा आज वाढदिवस तुम्ही साजरा केलाय. उद्या त्यांची पुण्यतिथी म्हणून मला मरायलाही सांगाल तुम्ही. तुझ्या सोबत असलेली सगळी नाती तोडून टाकली ती. तोडून टाक तोडून टाक तोडून टाक. पद्मजा आजही या जगात आणि तिच्या मृत्यूबद्दल बोललेलं मला चालणार नाही. श्रीकांत पद्मजा जिवंत नाही आहे. मी अंजली आहे. अंजली बरोबर आहे. बरोबर पद्मजा असू शकत नाही. बरोबर माझंच चुकलं. माझं चुकलं. मी तुझ्याशी लग्न केलं चुकलं. तुला पद्मजा समजून तिच्या जागेवर उभं केलं चुकलं माझं. नाही आता नाही. आता मी चूक सुधारणार. पद्मजाला शोधायला हवं. पण त्याआधी आपल्यात असलेली सगळी नाती संपली. जर तू पद्मजा नाही तर माझ्यासाठी कोणीच नाही. आज आत्ता
आहे. तुझ्या सोबत असलेली सगळी नाती तोडून टाकली मी. तोडून टाक.